केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची आज झालेली सहावी चर्चेची फेरी तोडगा विनाश संपली शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला कायद्यात दुरुस्ती नको तर कायदाच रद्द करून हमीभावाचा कायदा करण्याची मागणी केली आहे तसेच याच अटीवर चर्चेसाठी तयारी दाखवली त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते या बैठकीकडे आंदोलनकारांनी शेतकऱ्यासह देशाचे लक्ष लागून लागलेले होते त्यातच कोणत्याही परिस्थितीत कायदा मागे घेणार नाही अशी भाषा करणाऱ्या मोदी सरकारचा सूरही बदललेला दिसून आला बुधवारच्या बैठकीत केंद्राच्या दोन मंत्र्यांनी शेतकऱ्यांनी आणलेले जेवण करत काहीशी नरमाईची भूमिका दाखवली केंद्रीय रेल्वे म रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि कृषी मंत्री सिंह तोमर यांनी विज्ञान भवन येथे शेतकऱ्यांना आणलेले जेवण केले आंदोलनाच्या सुरुवातीपासून पहिल्यांदाच केंद्रीय मंत्र्यांनी शेतकऱ्यांसोबत अशा प्रकारे जेवण केले याआधी शेतकऱ्यांनी सरकारसोबत झालेल्या चर्चेत सरकारचं जेवण करण्यास नाकार देत आंदोलन कर आंदोलनकरीकारी शेतकरी जे अन्न खातात तेच बैठकीच्या ठिकाणी मागवत आपली भूमिका स्पष्ट केली होती मात्र मंत्र्यांच्या या जेवणा जेवण घेण्यामुळे आश्चर्य आश्चर्य व्यक्त होत आहे बुधवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पस्तीसावा दिवस होत आहे त्यामुळे आंदोलनावर काही तोडगा निघतो की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे ला विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी आधीच तोडगा न निघाल्यास आंदोलनच आक्रमक होईल असा इशारा सरकारलाही दिला आहे नावा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ